डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव, मी श्रीमती नानकीबाई वाघमणी कला महाविद्यालय यवतमाळ इथे इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहोत. मित्रांनो, आज आपण अकबराच्या जमीन महसूल पद्धतीबद्दल म्हणजेच लँड रेव्हन्यू सिस्टमबद्दल पाहणार आहोत. साधारणपणे अकबराचा कालखंड हा 1553 ते 1605 हा मानला जातो, आणि या दरम्यानच्या कालखंडामध्ये अकबराने भारतामध्ये चिरकाळ असं शासन केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि हे शासन करत असताना त्याची अर्थव्यवस्था ही मजबूत होती, की अकबराच्या एकंदरीत कारकिर्दीची जमेची बाजू आहे. अकबराच्या पूर्वी अनेक शासक भारतात होऊन गेले, पण जमीन महसुलीच्या बाबतीत योग्य त्या पद्धतीची मांडणी त्यांनी केलेली नाही, त्यामुळे त्यांचं शासन किंवा त्यांचा राज्यकारभार किंवा त्यांचं साम्राज्य जास्त काळ टिकू शकलं नाही. परंतु अकबराचं वैशिष्ट्य असं की अकबराने जी जमीन महसूल पद्धती निर्माण केली होती, त्यामध्ये राजा तोरडमलचा मोठा त्यामध्ये सहभाग होता. त्या अनुषंगाने भारताच्या इतिहासाचं विश्लेषण करत असताना राजा तोरडमल किंवा अकबर याच्यापूर्वी अल्लाउद्दीन खिलजींनी वस्तूच्या किमती बाजार नियंत्रणाच्या संदर्भात काम केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर कृषी तुगलक आणि शेतीच्या संदर्भात अनेक प्रकारचे कालवे खोदले किंवा जमिनीची मोजणी केलेली आपल्याला दिसून येते. पण त्यांचे ते प्रयत्न जे होते ते थोड्याफार प्रमाणामध्ये अपूर्ण होते असे आपल्या लक्षात येतं. नंतरच्या कालखंडामध्ये शेतीच्या संदर्भात महसूलच्या संदर्भामध्ये शेरशाह सुरीने चांगलं काम केलेलं दिसून येतं, पण शेरशाह सुरीला फार अल्प काळ राज्यकारभार करायला मिळाला. 1541 ते 1545 या दरम्यानच्या कालखंडामध्ये शेरशाह सुरीने जमीन महसूलच्या संदर्भात कार्य केलेलं दिसून येतं, परंतु त्याला जो काही अल्पकाळ मिळालेला होता हे अपूर्ण राहिलेलं कार्य नंतर अकबराच्या कालखंडामध्ये पूर्ण झालेलं आपल्याला दिसून येतं. अकबराच्या पूर्वी जमिनीचे दोन प्रकार होते. अस्तित्वातला सर्व जमीन ही सरकारची, ही आज कन्सेप्ट किंवा ब्रिटिश कालखंडामध्ये सर्व जमीन ब्रिटिश गव्हर्नमेंटची असायची. आजच्या परिभाषेमध्ये सर्व जमीन ही जमीन कसेल त्याची आहे. परंतु मोगल कालखंडामध्ये किंवा मोगल कालखंडाच्या पूर्वी जमिनीचे दोन प्रकार असायचे. एक जमीन खालसा जमीन आणि दुसरी जमीन ही जहांगीर म्हणून उल्लेखल्या जात असे. खालसा जमीन याचा अर्थ असा होतो की ती जमीन जी आहे ती जमीन शासकाच्या मालकीची किंवा ती जमीन राजाच्या मालकीची असायची, आणि जी जमीन जहांगीरची जमीन असायची ती जमीन जमीनदार आणि जो कुलीन वर्ग असेल किंवा सरदार वर्ग असेल यांच्या मालकीची त्या ठिकाणी असायची. आणि ही जी जमीन असायची याच्यावर पूर्ण स्वामित्व जे असायचं त्या जमीनदाराचं असायचं, पण काही प्रमाणामध्ये त्याच्यावर मालकी जी असायची शासकाची असायची. थोड्याफार प्रमाणामध्ये मोहबदला घेऊन जमीनदार आणि सरदार लोक किंवा कुलीन लोक शेतकऱ्यांकडनं किंवा कुणबी लोकांकडनं शेत सारा जमीन कसून घेत असत, आणि थोडाफार मोबदला स्वतःकडे ठेवून उरलेला मोबदला सरकार दप्तरी जमा करत असत. या जमीनदारांना त्या कालखंडामध्ये स्वतःचं सैन्य बाळगण्याचा देखील अधिकार त्या ठिकाणी असे. अकबराच्या पूर्वी म्हणजेच 1563 अकबराच्या कालखंडामध्ये 1563 ते 1580 या दरम्यानच्या कालखंडामध्ये चार प्रकार चे चेंजेस जमीन महसुलीच्या संदर्भात करण्यात आला. पहिला प्रयोग जो आहे तो इमाद खानाच्या नेतृत्वाखाली 1563 मध्ये करण्यात आला, परंतु त्याला फारसं यश त्या ठिकाणी प्राप्त झालं नाही. द्वितीय जो प्रयोग आहे हा 1566 मध्ये दिवान मुजफ्फर खान तुर्बेती याच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. मुजफ्फर खानाने शेत सारा जो होता हा कल्पित स्वरूपाचा मांडला, आणि धान्याच्या किमती आणि यादी याच्यामध्ये ताळमेळ न बनल्यामुळे ही जी काही जमीन महसूल पद्धती आहे ही अनसक्सेस झालेली आपल्याला दिसून येते. तिसरा जो प्रयोग जो होता हा तिसरा प्रयोग दिवान शियाबुद्दीन अहमद याने याच्या कालखंडामध्ये 1579 मध्ये नेमण्यात आला किंवा करण्यात आला. अंदाजे पिकांची किंमत ठरवून शेत साऱ्याची आकारणी त्यामध्ये करण्यात येत असे. अंदाजे पिकाची किंमत ठरवणं हा सगळ्यात मोठा दोष या पद्धतीतला आपल्याला दिसून येतो. या पद्धतीमुळे लाचलुचपत आणि पक्षपातीपणाचा मोठ्या प्रमाणामध्ये वाटा असे, कारण ओळखीचा किंवा चेहरा पाहून त्या ठिकाणी त्या कॅबिनेटमध्ये जमिनीची शेतसारा आखल्या जात असे. सगळ्यात मोठा बदल हा गुजरात विजयानंतर राजा तोरडमलच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. अकबराने ज्यावेळेस गुजरात काबीज केलं त्यानंतर तो परत आल्यानंतर त्याने फतेहपूर सिक्री या ठिकाणी बुलंद दरवाज्याची स्थापना केली, आणि खऱ्या अर्थानं अकबराच्या साम्राज्याची सुरुवात किंवा प्रशासनाची सुरुवात इथून आपल्याला सुरू झाली असं दिसून येते. राजा तोरडमल स्थानिक परिस्थिती व सुपीकता लक्षात घेऊन जमिनीची मोजणी केली व शेतसारा ठरवला. म्हणजेच काय तर स्थानिक परिस्थिती आणि
जमिनीची सुपीकता लक्षात त्याने घेतली आणि शेतसारा त्याने ठरविला. 1575 पूर्वी जहांगीरी 1575 पूर्वी ज्या काही जहांगीर्या होत्या ज्याची मालकी ज्या शेतजमिनीची मालकी सरदारांकडे आणि जहांगीरदारांकडे होती या सगळ्यांची मालकी रद्द करण्यात आली आणि सगळी जमीन ही सरकारची रूपांतरित करण्यात आली किंवा खालसामध्ये त्याचं रूपांतर करण्यात आलं. बंगाल बिहार आणि गुजरात बाकीचे सर्व प्रांत सोडून 182 परगण्यामध्ये अकबराने त्या ठिकाणी विभागणी त्या ठिकाणी केली आणि या प्रत्येक परगण्याचा महसूल हा 1 कोटी किंवा 1 करोड म्हणजेच 24 दार निश्चित करण्यात आला आणि त्यानुसार क्रोडी नावाचा अधिकारी नेमण्यात आला आणि तो क्रोडी त्या ठिकाणी जमीन महसूल हा सामान्यांकडून किंवा जमीनदारांकडून महसूल करत असे. राजा धोरण म्हणले अनेक चेंजेस या शेतसारा पद्धतीमध्ये केले किंवा राजा धोरण म्हणले जमीन महसूल पद्धतीमध्ये केले. राजा धोरण म्हणले दशवार्षिक जमीन महसूल पद्धती व 10 साल जमीन किंवा 10 साल जमीन महसूल पद्धतीचं विश्लेषण केलं आपल्याला दिसून येते. राजा धोरण म्हणले त्या कालखंडामध्ये त्या शेत जमिनीमधून 10 वर्षात जेवढं उत्पादन झालेलं आहे त्याची सरासरी काढली आणि सरासरी काढल्यानंतर त्या परगण्याचा किंवा त्या जमिनीचा जो प्रमुख असेल त्याला सरासरी 10 वर्षाचा किती शेतसारा किंवा किती उत्पादन त्या जमिनीतून होत असे याचा एक रेव्यू त्याने काढला आणि त्यामधून तेवढी रक्कम जी आहे किंवा तेवढा शेतसारा हा त्या जमीनदाराकडून वसूल केला जात असे. आणि त्याचबरोबर याला म्हणतात राजा तोरण म्हणजे दशवार्षिक पद्धती. त्याचबरोबर राजा तोरण म्हणून त्या ठिकाणी जो की राजा तोरण म्हणून हा त्या कालखंडामध्ये दिवाण होता किंवा अर्थमंत्री त्या कालखंडामध्ये होता. त्याचबरोबर बांबूने जमीन मोजणी आकार प्रारंभ केला. सुरुवातीच्या कालखंडामध्ये तागाच्या ज्या दोऱ्या होत्या या तागाच्या दोऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जमिनीची मोजणी केल्या जात असे. परंतु राजा तोरण म्हणले जमिनीची मोजणी करत असताना एकसारखं प्रमाण असावं त्यासाठी त्यांनी बांबूने जमिनीची मोजणी केली. हवामानाप्रमाणे कमी अधिक प्रमाणात होणाऱ्या शेरशहाच्या कालीन दोरीऐवजी बांबूचा उपयोग त्याने केला. त्याची दोन्ही टोके पोलादी गोल कड्यांनी जोडलेली असायची आणि मोजणी निर्दोष झाली. ही जी काही जमीन होती ही 37x37 म्हणजेच 3249 चौरस किमी यार्ड अशा पद्धतीने म्हणजेच 1/2 एकर थोडक्यामध्ये ही जमीन असायची. आणि जमीन तिसरा प्रयोग किंवा तिसरा बदल राजा धोरण म्हणून आपल्याला केलेला दिसून येते की त्याने जमिनीची वर्गवारी किंवा जमिनीची प्रतवारी केलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये पोलाज जमीन, पर्वती जमीन, चाचर जमीन आणि बंजर जमीन अशा प्रकारचे चार प्रकार दिसून येतात. एक आहे पोलाज जमीन, दुसरी आहे पर्वती जमीन, तिसरी आहे चाचर जमीन आणि चौथी आहे बंजर जमीन. यामध्ये उत्कृष्ट, मध्यम, कनिष्ठ अशा प्रकारचे भाग त्याने निर्माण केले. सुपीकतेनुसार त्याचा दर्जा लावला. उदाहरणार्थ पोला जमीन म्हणजे दरवर्षी किंवा नेहमी लागवडीखाली येणारी जमीन. दुसरी जमीन होती पर्वती जमीन, ही वर्षातून एकदा पीक काढल्या जात असे, पुन्हा उत्पादन क्षमता येण्यासाठी 2 ते 3 वर्ष वाट पाहावी लागत असे. तिसरी जमीन जी होती ही होती चाचर जमीन, ही 4 वर्ष पडीत ठेवल्यानंतर लागवडीखाली येत असे. आणि चौथी जी जमीन होती ही 5 किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष ती जमीन पडीत राहिल्यानंतर त्या जमिनीतून त्या ठिकाणी उत्पादन घेता येत असे. अशा प्रकारे राजा तोरण म्हणजे जमिनीचे पहिल्यांदा मोजणी केली, त्यानंतर जमिनीची वर्गवारी केली आणि उत्पन्नाचा एकूण 1/3 जो सार होता किंवा जो सारा होता 1/3 उत्पन्नाचा जो भाग होता हा राजा तोरण म्हणजे शेतसारा म्हणून जाहीर केलेला आपल्याला दिसून येतो. आणि हा शेतसारा नियुक्त करत आखत असताना मागील 10 वर्षांचा उत्पन्नाची सरासरी त्याने काढलेली आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने हा तिसरा बदल राजा तोरण म्हणजे जमीन महसूल पद्धतीमध्ये केलेला दिसून येतो. नंतर चौथा बदल त्याने अशा पद्धतीचा केला की जो शेतसारा रोख स्वरूपात दिला जात असे त्या रोख स्वरूपाच्या ऐवजी अन्नधान्याच्या स्वरूपात किंवा वस्तू विनिमयाच्या स्वरूपात देखील शेतसारा दिला जात असे. सुरुवातीला रोख शेतसारा द्यावा लागत असे, त्यामुळे वस्तूच्या किमती आणि बाजारभाव याच्यामध्ये ताळमेळ असे. बऱ्याचदा ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणामध्ये पीक असेल त्यावेळेस वस्तूच्या किमती कमी असत, परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आपल्याकडचं अन्नधान्य आपल्याकडचं पीक व्यापाऱ्यांना विकावं लागत असे आणि त्यातून जो पैसा निर्माण होत असे त्या पैशाच्या माध्यमातून जो सारा भरावा लागत असे.
राजा तोरण मलने या कालखंडामध्ये आपल्याला एक बदल केलेला दिसून येतो की तुम्ही रोख पिकाच्या ऐवजी रोख रकमेच्या ऐवजी पीक देखील सरकारला विनिमय किंवा सारा म्हणून देऊ शकता. अशा पद्धतीने राजा तोरण मलने मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये चेंजेस केलेले आपल्याला दिसून येतात. धन्यवाद.